आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापुर येथे पाइपलाइन कामाचा शुभारंभ. 2,90,00,000 निधी देत वचनपूर्ती. निपाणी तालुक्यातील मानकापुर येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. मानकापुर येथील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दूधगंगा नदीपासून गावापर्यंत पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी 2,90,00,000 निधी मंजूर केला आहे. या पाइपलाइन कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. मानकापूरची ग्रामविकास मध्ये निवड झाल्याने शासनाकडून 1 कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. या निधीतून गावातील प्रमुख रस्ते, गटारे, लाईट, पाणी व्यवस्था आदी विकास कामे करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, सुपकुमार चौगुले, नितेश खोत, सुमित्रा उगडे, अण्णासो पुजारी, संजय शित्रे, श्रीकांत लोंडे, मलगुंडा पाटील, जयसिंग लोंडे, दादा पुजारी, सौ कविता लोंडे, प्रकाश पाटील, दगडू कुंभार, तुलसीदास नाईक, शंकर पुजारी, युनुस मुल्ला, श्रीकांत कुंभार, बजरंग चव्हाण, डॉक्टर मंगेश आर्गे, अनिल चौगुले, राहुल वराळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. आणि आम्हाला सुद्धा त्यावर टाईम झाला, कारण हे सगळं सँक्शन आणत असताना फक्त 2 पाईपलाईन आम्हाला मंजूर करायला, एक भरतकरला 2 कोटी आणि मानकापूरला 2 कोटी, मानकापूर आणि कसणार मिळून 2,90,00,000. त्या पद्धतीनं न्याय मिळवून द्यायचं हे एवढं सोपं नाही आहे. 7.5 कोटी, 8 कोटी अनुदान आणायचं तर सापातल्या तोंडात पैसे काढून घेतले सरकार, कारण मी आमदार भाजपाची सरकार विरोध असं विरोध महानकारी न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे.